नमस्कार मित्रांनो, वास्तु टिप्स वास्तु तथास्तु या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की सर, आमच्या घरामध्ये पैसे टिकत नाहीत आणि कोणत्या घरातील दोषामुळे आमचे पैसे टिकत नसतील। अतिशय जेन्युइन, अतिशय महत्त्वाचा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न एका क्लायंटनी मला विचारला आणि त्या विषयावरती आज मी व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, हे चॅनल सबस्क्राइब करा आणि तुम्हाला हे यूट्यूब चॅनल आवडलं की लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांकडे हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो, आपण आता पाहून घेऊ की घरामध्ये पैसे का टिकत नाही। व्हिडिओच्या बाबतीमध्ये आपण भरपूर सबस्क्राइब करताय, शेअर करता, लाईक करताय, हा व्हिडिओ पण करा, कारण अनेक लोकांच्या घरामध्ये पैसे टिकणे वाढणे याच्या दृष्टीने हा सुंदर व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो पैसा येण्याची मुख्य जी दिशा आहे ती मित्रांनो उत्तर दिशा आहे। धनाची, कुबेराची दिशा उत्तर दिशा आहे। या उत्तर दिशेतून मिळते पैशाची म्हणजे धनात्मक ऊर्जा। त्यामुळे या दिशेला जर कोणता दोष असेल तर पैसे येत नाही। यामध्ये दोष कोणता आहे तर हे प्रत्यक्ष वास्तु विजिट किंवा प्लॅन कन्सल्टिंग करून आपल्याला माहिती आपण घेऊ शकतो। उत्तर दिशेमध्ये अग्नी येणं, उत्तर दिशेमध्ये लाल रंग येणं, उत्तर दिशेमध्ये जडत्व येणं, असे विविध प्रकारचे दोष आहेत। त्याला आज युट्यूबवरनं किंवा आपल्या प्रोग्राममधनं खूप सांगता येत नाही की उत्तरेला हे असेल तर ते, पण उत्तरेमध्ये दोष असेल तर पैशाच्या बाबतीतले म्हणजे पैसे येणे या बाबतीतले प्रॉब्लेम सुरू होतात। आर्थिक बाबती गडबडायला सुरुवात होते की मनी ऑपॉर्च्युनिटी, उत्तर दिशेला टॉयलेट जरी असलं तरी घरात येणारा पैसा थांबला, कारण उत्तर दिशा कशाची, धनाची आहे, उत्तम आरोग्याची आहे, स्त्रीची आहे, गृहलक्ष्मीची म्हणजे सर्वात शुभ दिशा आहे। मग त्या शुभ दिशेला मित्रांनो जर टॉयलेट आलं तर त्या दिशेकडून येणारी शुभ ऊर्जा सगळी काय जाते, विसर्जन केली जाते त्या टॉयलेट मध्ये, ड्रेनेज मध्ये ती ऊर्जा निघून जाते। म्हणजे शुभ दिशांना अशुभ गोष्टी आल्या की आपोआप आपल्या घरामध्ये अशुभ घडायला सुरुवात होतो। पैसे का टिकत नाहीत, पैसे का टिकत नाही या सगळ्यांचा विचार केला तर मित्रांनो, पैसे टिकवण्याची जागा एक आहे घराची साउथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा। ज्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये दोष येतो तिथे टॉयलेट आहे, कॉर्नर कट आहे, मालकाच्या झोपण्याची जागा नाहीये, त्या ठिकाणी मोगळं मोकळं मैदान आहे, हे भली मोठी टेरेस आहे, खूप मोठमोठी टेरेस आहे, खूप मोकळं मैदान आहे, नैऋत्य दिशेला विहीर आहे, विहीर, खड्डा, बोरिंग, पाणी, त्या ठिकाणी अंडरग्राउंड कुठली सेफ्टी टँक, हे नैऋत्य दिशेमध्ये महादोष आहेत हे सांगितलेले आहे। असेल तर आता तुमच्या मनात आलं की उपाययोजना काय, तर आपण वास्तु तथास्तु प्लॅन कन्सल्टन्सी, व्हिडिओ प्लॅन कन्सल्टन्सी, प्रत्यक्ष साईट व्हिजिट हे करून आपण पाहूयात की तिथले दोष निवारण कसे करायचे। पण जरा महत्व समजून घ्या, कारण आपल्याला जर तो प्रॉब्लेम काय आहे हे कळले तर त्याच्या उपाययोजना आपण शोधायला लगेच सुरुवात करतो, परंतु त्याचं महत्व लक्षात घ्या। कारण काय होतंय, नुसतेच विविध प्रकारचे उपाय करून आपण दमतोय आणि आपल्या घराची ईशान्य, उत्तर आणि नैऋत्य दिशा बिघडलीय। तर मित्रांनो, हे दोष तसेच राहतात आणि विविध प्रकारच्या चिकटपट्ट्या, मलमपट्ट्या, साधे साधे उपाय आपण करतो। मग या नैऋत्य दिशेचं महत्व कसं आहे बघा, कारण तुम्हाला पैसा येतो आग्नेय आणि उत्तर दिशेतून आणि मग हा येणारा पैसा कुठेतरी जाऊन साठत असेल ना। पाणी येतं नळामधून पण कुठेतरी साठतं, त्याला म्हणतात टाकी, त्याला म्हणतात टँक, त्याला म्हणतात साठा करण्याची जागा। मग या पैशाचा साठा, सुखसमृद्धीचा साठा, आनंदाचा साठा आणि येणाऱ्या सर्व भाग्याचा साठा करून ठेवण्याची क्षमता मित्रांनो आपल्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये आहे। या नैऋत्य दिशेला सुखांची जागा म्हणणे, आपल्या पितृदेवांची जागा म्हणलेली आहे,
आपले जे पितर आहेत ना मागचे पूर्वज, तर पितृ क्षेत्र असं म्हटलेलं आहे. नैऋत्य दिशा सुखा समाधानाची आहे, नैऋत्य दिशा आरोग्याची पैशाची आहे, उत्तम उत्तम सुख लाभाचे आणि कौटुंबिक एकात्मतेची आहे. नैऋत्य दिशा ही पितृतत्वाची आहे, म्हणजे आपले जे पितर वरती गेले त्यांच्या आशीर्वादाची जागा आहे, म्हणजे आणि त्यातनं गुरुतत्वाची सुद्धा जागा आहे. मग नैऋत्य दिशेमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे दोष आले तर आपल्या घरातलं सुख जे मिळतंय ते निघून जाणार, येतोय तो पैसा वाया जाणार, मिळालेलं प्रेम टिकणार नाही, नातेसंबंध दुरावून जाणार. म्हणजे तुम्ही बघा या नैऋत्य दिशेमध्ये किती महत्वाच्या गोष्टींचा सार लपलेला आहे. आता नैऋत्य दिशा म्हणजे आपण जो पाण्याचा हंडा असतो त्या पाण्याच्या हंडाच्या बुडाची जागा आहे. बुड म्हणजे खालचा तळ, पाणी वरून येते आणि खाली साठते, परंतु खाली साठलेल्या बुडाला जर होल असेल तर पाणी साठेल का नाही प्रात्यक्षिक बघू. साधा हा पाण्याचा ग्लास आहे, तुम्ही बघू शकता हा पाण्याचा ग्लास आहे. या पाण्याच्या ग्लासामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, वरनं ओतलं आणि खाली इथं ठेवलंय. हे पाणी याच्यामध्ये का टिकलेलं आहे बघा, पाणी यासाठी टिकलेलं आहे की या ग्लासाला खालचं बूड भक्कम आहे, तळ भक्कम आहे. हा तळ भक्कम असेल तर याच्यातून टाकलेलं पाणी म्हणजे उत्तर पूर्व दिशेतून तुमचा येणारा पैसा, आणि ही दक्षिण पश्चिम घराची नैऋत्य दिशा आहे, साऊथ वेस्ट झोन. मग या साऊथ वेस्टला आलेली खिडकी, दरवाजा, खड्डा, विहीर, बोरिंग, पाणी, साठवलेलं पाणी काढून टाकणार, टिकवणार नाही. हे साधं सोपं लॉजिक मित्रांनो 5000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी मांडलेलं आहे. मग योग्य वास्तू तज्ञाची प्रत्यक्ष साईट व्हिजिट, व्हिडिओ प्लॅन, कन्सल्टन्सी, वास्तू तथा मार्गदर्शन घेऊन आपण हे पाहूयात की तुमच्या घरात जर नैऋत्य दिशेला दोष आहे, सुख समाधानाची दिशा गडबडली आहे, घरामध्ये प्रॉब्लेम आहे, तर काय उपाययोजना आपल्याला करता येऊ शकतात. परंतु मित्रांनो हे जाणून घ्या की मूळ कशामुळे काय गडबडतंय, नाहीतर माणसाचा विषय काय होतो की या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये म्हणजे बुडाची जी जागा आहे तिथं प्रॉब्लेम आहे, आणि उपाय योजना सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी हिंडून हिंडून तो मिळवतोय पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणजे काय, डोकं दुखतंय आणि त्याची गोळी आपण काय करतोय, गुडघेदुखीची गोळी घेतोय. किंवा छोटासा विषय असा आहे की आपले दात दुखतायत आणि आपण काय करतोय, पोटदुखीची गोळी घेतोय. म्हणून मित्रांनो योग्य ज्येष्ठ नामवंत तज्ञाच्या सल्ल्याने वास्तू कन्सल्टिंग करून घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. उपाययोजना आपल्याला भरपूर सगळीकडनं मिळतील, पण ऍक्च्युअली काय दोष आहे हे पाहूया आणि मग उपाययोजना करूया, याचा फायदा भरपूर आहे. आता वास्तू तथा सुनी एक वेगळी कॉन्सेप्ट आणलेली आहे की तुम्ही व्हिडिओ प्लॅन कन्सल्टन्सी मार्गदर्शन घेऊ शकता, की आता लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष साईट व्हिजिट पॉसिबल नसल्या तर अतिशय स्पेशल पद्धतीने आपल्याला वास्तू व्हिजिट कन्सल्टिंग ही ऑनलाईन मिळू शकते. 90219600 या नंबरवरती कॉल करा आणि वास्तू व्हिजिट आणि पत्रिकेसाठी नाव नोंदवा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, नैऋत्य दिशा आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची आहे. पैसे देणारी, पैसे टिकवणारी, सुख समाधानाची दिशा आणि जे मिळतंय ते साठवून ठेवणारी आणि अशी भक्कम पकडून ठेवणारी दिशा ही नैऋत्य दिशा. त्यामुळे या 18 ते 19 वर्षाच्या वास्तू कन्सल्टिंगच्या या सर्व अनुभवातून लक्षात आलं की कोणत्या दिशेमध्ये कोणता दोष असेल तर काय काय घडू शकतं. तर मित्रांनो इग्नोर करू नका, काना आड करू नका की आपल्या घरामध्ये आकार कसा आहे, घर कशा पद्धतीने, हे योग्य ज्येष्ठ तज्ञाकडून एकदा मार्गदर्शन घ्या आणि त्याच्यावरती उपाययोजना करा. नैऋत्य दिशा आरोग्याची, पैशाची, आपल्या सुखसमाधानाची, मालकाच्या झोपण्याची आणि तिजोरीची दिशा आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणे. तर मित्रांनो वास्तू व्हिजिट आणि पत्रिका मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या 90219600 या नंबरवरती कॉल करून या वरती उपाययोजना,
तुमच्या प्लॅनची कन्सल्टिंग वास्तु विजिट साठी नाव नोंदणी करू शकता। मित्रांनो, हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा। आपल्या सगळ्यांची वास्तु सदैव तथास्तु राहो। शुभम भवतु। शुभाशीर्वाद।